आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सैनिक टाकळीच्या बालकांची परंपरा जपण्यासाठी सुरू आहे धडपड. लष्कर अधिकारी बनण्याचं स्वप्न, सार्थकराज पाटील यांचा गौरव. सैनिक टाकळी या गावाला देशाला संरक्षण देण्याची परंपरा सुरू आहे. संपूर्ण देशात देश अभिमानी आणि संरक्षणासाठी पुढे येणारं गाव म्हणून सैनिक टाकळीचा उल्लेख सर्वप्रथम केला जातो. आजही येथील आजच्या पिढीतील ही परंपरा कायम ठेवण्यासाठी धडपड सुरूच आहे. डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज येथील घेण्यात आलेल्या परीक्षेत सैनिक टाकळीचा सार्थकराज पाटील हा 7वीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. तो राधानगरी तालुक्यातील बोरवडे येथील इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूलमध्ये 7वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. 13व्या वर्षाचा सार्थकराज बुद्धीने तल्लख आणि हुशार आहे. देशातील प्रत्येक राज्यातून 2 विद्यार्थी लष्करी अधिकारी व्हावेत यासाठी निवडले जातात. यंदा नांदेड आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळीतील 2 विद्यार्थी निवडले गेलेत आणि ही माहिती मिळताच सैनिक टाकळीच्या सरपंच वंदना माळगे, उपसरपंच रणजित सिंग पाटील, अनिल पाटील, मीनाक्षी पाटील, सुवर्णा पाटील, काशित मुल्ला, संजीवनी पाटील, सुवर्णा कोळेकर, पुष्पाताई पाटील, किरण पाटील, अरुण पाटील, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी सार्थकराजचा सत्कार केला. महानकारी न्यूज साठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड.